सांगली सिव्हिलसाठी 93 कोटी मंजूर. राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये येथील सिव्हिल रुग्णालयासाठी 93 कोटी, आटपाडी ग्रामीण रुग्णालयासाठी 20.62 कोटीची तरतूद आहे. राज्याचे नवे मुख्य सचिव सीताराम कुंटे सांगलीचे आहेत. मुख्य सचिवपदी रुजू होताच जिल्ह्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी नुकतीच उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सांगली सिव्हिलमध्ये 100 बेडचे महिला हॉस्पिटल आणि 100 बेडचे चिल्ड्रन हॉस्पिटल व्हावे यासाठी आमदार सुधीर गाडगे आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंखे यांनी पाठपुरावा केला होता. पाहूया याबाबत संजय साळुंखे यांनी तिसरा डोळा न्यूजला दिलेली विशेष मुलाखत. नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक सांगली. सांगलीकरांच्यासाठी एक चांगली बातमी मी सांगू इच्छितो की सांगली येथील सध्याचे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मालकीचे असून 1971 साली मेडिकल कॉलेज मिरजला हॉस्पिटल नसल्यामुळे ते त्यांना चालवायला दिलेले होते. आज अखेर ते मेडिकल कॉलेजच्या अखत्यारीत चालविले जाते. जिल्हा शल्यचिकित्सक हे जिल्ह्याचं एक फार मोठं पद आहे आणि या पदाच्या अधीनस्थ त्यांच्या कार्यकक्षेखाली एखादं रुग्णालय असणं गरजेचं होतं. त्यासाठी शासनानं 2013 साली जिल्हा रुग्णालय 100 खाटांचं आणि महिला रुग्णालय 100 खाटांचं मंजूर केलं होतं. 2013 पासून तत्कालीन सिस्टीमकडून याचा कोणताही पाठपुरावा झालेला नव्हता. 2017 साली मी त्याचा पाठपुरावा चालू केला आणि 2018 साली ही गोष्ट मी सांगलीचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगे यांच्या कानावर घातली, त्यांना हा विषय अवगत केला. त्यांनी पण मोठ्या आत्मीयतेनं याची माहिती घेऊन हा प्रस्ताव आम्ही तयार केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्लॅन एस्टिमेट तयार केलं आणि आम्ही हे एस्टिमेट शासनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवलं. 2 वेळा हाय पॉवर कमिटी जी उच्चाधिकार समिती असते त्यांच्याकडे हे रिझल्ट झालं, पण सुदैवानं सध्याचे मुख्य सचिव माननीय सीताराम कुंटे सर हे सांगलीचेच असल्यामुळं आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यामुळं ही 2 रुग्णालयं मंजूर झाली. 93 कोटी रुपयांची ही 2 रुग्णालयं, 200 खाटांची सोय सांगली जिल्ह्यासाठी ॲडिशनल झाली. त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानातून MCH विंग म्हणजे मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ विंग आम्ही मंजूर करून आणली. त्याचं 32 कोटी रुपयाचं बजेट आमच्या नावावर पडलेलं आहे आणि त्याचं बांधकाम लवकरच चालू होत आहे. याशिवाय डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर हे आत्ता जी आपली सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात धर्मशाळा आहे त्याच्या पलीकडं जी बिल्डिंग आहे ते 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं तात्काळ निदान करणं आणि त्यांना उपचार देणं याच्यासाठी एक अतिशय चांगली संस्था आम्ही उभी केलेली आहे. त्याच्या शेजारीच डेडिकेटेड आय युनिट 1 कोटी रुपयाचं त्याचं स्लॅब पडलेलं आहे. असं एकंदरीत सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये आम्ही 5 मोठ्या संस्था कार्यान्वित करू शकलो. याबद्दल सांगलीकरांनी मला जे प्रेम दिलं, मला आशीर्वाद दिले त्याचं हे फळ आहे असं मी मानतो. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 20.62 कोटी रुपयांचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. याच्यासाठी आटपाडीचे खानापूर आटपाडीचे आमदार माननीय अनिलभाऊ बाबर यांची आम्हाला मोलाची मदत झालेली आहे. त्याचबरोबर बेळंगी ग्रामीण रुग्णालय मी जेव्हा तिथं मेडिकल सुपरिटेंडंट होतो तेव्हा मी स्वतः जागा घेतलेली होती. तिथं ग्रामपंचायतीनं मला 1 एकर जागा वेगळी दिली होती. त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत उभी राहत आहे, त्याच्यासाठी 14 कोटी रुपयाचा निधी पण आम्हाला मंजूर झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय शिराळा, उपजिल्हा रुग्णालय कोकरूड आणि ग्रामीण रुग्णालय माडगाळ या तिन्ही नवीन संस्था कार्यान्वित करण्यामध्ये पण आम्हाला यश आलेलं आहे. या सर्व संस्थांचं बळकटीकरण करणं, त्या व्यवस्थित चालवणं आणि ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सांगलीतल्या लोकांना आरोग्याची एक चांगली सुविधा निर्माण करून देणं या ध्येयापोटी मी हे करू शकलो. त्याला मला सर्व लोकप्रतिनिधींची सक्षम साथ मिळाली, याबद्दल मी त्या सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.